नमस्कार मी सुलेखा तळवलकर दिलके करीबमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते बुगी बुकी डान्स रिॲलिटी शोची विनर ते आघाडीची कोरिओग्राफर हा तिचा प्रवास आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण ह्या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली हे तिच्याचकडून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग स्वागत करूया तुमच्या आमच्या सगळ्यांच्या फेवरेट फुलवा खामकरचं फुलवा वेलकम टू दिलके करीब थँक्यू थँक्यू <laughs> आज भरपूर गप्पा मारायच्यात आपल्याला आणि त्याआधी तुझ्यासाठी ज्या भेटवस्तू आणल्यात त्या मी तुला देते किती छान जनरली इंटरव्ह्यू झाला की भेटवस्तू मिळतात असा <laughs> पहिला इंटरव्ह्यू पहिल्यांदा भेटवस्तू मिळणार <laughs> थँक्यू सो so, हे उठणं आहे क्षमा ब्रँडचं <laughs> आणि रुचा पेंटसेनचा हा ब्रँड आहे किती <laughs> छान बघ तुला प्लीज प्लीज आवडतंय का बघ युजली आपण उठणं फक्त दिवाळीतच वापरतो पण ह्यांची जी उठणी आहे ती आपण एव्हरी डे यूज सुद्धा करू शकतो हो oh, किती सुंदर आहे हे <laughs> आणि छान त्याच्यात एक मला त्यांनी yes. मिक्स करायला एक वाटी आणि छोटासा ह्याचा नारळाच्या हे पण किती, किती गोड आहे हो मी हे हो. नक्की वापरेन कारण मला असं वाटतं एकतर ह्याच्यात काही आर्टिफिशियल गोष्टी नसतात उठण्या आणि दिवाळीत आपण लावतो तो आता नक्की नक्की थँक्यू सो मच सुलेखा माय प्लेजर आणि वनश्री पांडेचं जे नया पण आहे तिच्याकडून तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आहे तुला आवडेल बघ अरे, अरे वा किती सुंदर दुपट्टा अरे थँक्यू सो मच थँक्यू ठेवू मी सो फुलवा Uh, सगळ्यात आधी मला तुझ्या कुटुंबाविषयी विचारायचं होतं म्हणजे ऍक्च्युली खूप बुद्धिमान कुटुंबात तुझा जन्म झाला आणि ठाम वैचारिक भूमिका आहे तुझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाची बरोबर सो so, uh, त्यांच्याबद्दल तू काय सांगशील बेसिकली uh, लहानपणापासून म्हणजे बाबा uh, मी अनिल बर्वेची मुलगी साहित्यिक अनिल बर्वे शाहीर अमर शेखांची नात आहे मल्लिका अमर शेखची भाची आहे नामदेव हे खूप नाव आहेत त्याच्यात ऑफकोर्स माझ्या भावाची हो राहीचं जोडलं गेलं हो। तुंबाड इतकी वेगळी फिल्म केली हो। सो आ, आ, हा सगळा वारसा माझ्या पाठीशी होता पण लहानपणापासून तशी फारशी जाणीव नव्हती इन द सेन्स की आपल्याकडे काहीतरी वेगळे आपलं घर इतरांपेक्षा हे नक्की जाणवायचं की बालमोहनमध्ये मध्ये होते मी पोदारला गेले पण आपल्याकडे आईचे विचार वेगळे आहेत किंवा माझ्यावर थोड्या वेगळ्या विचारांचा पगडा आहे हे सतत जाणवायचं खूप वाचायचे मी म्हणजे कॉलेजमध्ये नाच चालू होईपर्यंत मी खूप काय काय म्हणजे आमच्याकडे अशी मोठी लायब्ररी आहे पण आणि मी खूप पुस्तकं तेव्हा वाचून काढली होती म्हणजे परीक्षा असेल तर आदल्या दिवशी एखादं पुस्तक मिळालं तरी ते मी वाचून काढ नाचगुमा तर मी मला वाटतं दहावीच्या वगैरे प्रेलीमच्या आधी हौरटासारखं दोन दिवसात वाचून काढलं आम्हाला आई खूप पुस्तकं आणि हे खूप तेव्हा आईने आम्हाला खूप गोष्टी दाखवल्या बेसिकली पण जसं माझा नाच चालू झाला ना माझं सगळं हे वाचन मागे पडत गेलं आणि मला वाटतं बेसिकली बाबा गेल्यानंतर मी एका वेगळ्याच आम्ही जगात प्रवेश केल्यासारखं म्हणेन मी कारण बाबा चौऱ्याऐंशी साली गेले मी दहावीत होते त्याची पुढची त्या काही दोन तीन महिन्यातच आईने आम्हाला समर्थ व्याम मंदिरमध्ये टाकलं कारण काय होतं की तुला माहिती आहे की जनरली रायटर म्हटलं की कधी पण कोणी येणार मीटिंग होणार नरेशन्स गप्पा हे आमच्याकडे खूप चालायचं आणि त्या सगळ्याची आम्हाला मला आणि राहिला खूप सवय होती तर बाबा गेल्यानंतर नंतर आई ऑफिस मध्ये असायची तर दिवसभरात ती सगळी पोकळी जाणवू नये म्हणून आम्हाला एक समर्थ व्याम मंदिर मध्ये आम्हाला एक तास जाऊन खेळायचं शिवाजी म्हणून आईने पाठवलं आणि तिथे माझा सगळा जिमनॅस्टिक म्हणजे बेसिकली नृत्याचा पाया घडला मी म्हणेन कारण मी मध्ये एक खेळाडू म्हणून तिथे प्रवीण व्हायला लागले शिकायला लागली वेगवेगळ्या स्पर्धा खेळायला लागली सो so, ही जी एक तू म्हणतेस ना बैठक विचारांची होती की बघा त्यातनं मी थोडी बाहेर पडले होते त्या काही काळात आणि मी पूर्ण खेळावर कॉन्सन्ट्रेट करून एक खेळाडू म्हणून मी स्वतःला एस्टॅब्लिश केलं आणि करत होते परत असं काहीतरी करायचं डोक्यात नव्हतं पण जिमनॅस्टिक करायचे मी लहानपणापासून खूप चपळ होते खूप धावपळ धावपळ करायची सो इकडे जा तिकडे जा हे खूप चालायचं माझं आणि त्याचा सगळ्याचा फायदा मला जिमनॅस्टिक मध्ये झाला बॅलन्सिंग बीम असो अनिवन बार असो तर हे सगळं करून मी एक खेळाडू म्हणून जास्त त्या काळात डेव्हलप व्हायला लागले होते म्हणजे नृत्याच्या पणाली अच्छा 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 सो हा मग पुढे जेव्हा मी आपल्या क्षेत्रात आले तेव्हा परत मी म्हणजे बाबा म्हण आजोबा त्यांचा वारसा म्हणतेस तर तो एक वेगळं सर्कल मला परत मिळालं असं मला वाटतं तुझ्या लहानपणाबद्दल आणखीन मला जाणून घ्यायला खूप आवड <laughs> अगं लहानपणी बेसिकली थोडस असं झालं होतं की बाबा अल्खोलिक होऊन गेले त्यामुळे तो थोडा पिरियड माझ्यासाठी राहायसाठी खूप डिफिकल्ट होता बाबा जायच्या काही वर्ष आधीचा त्यामुळे बाबा गेल्यानंतर ह्या जेव्हा वेगळ्या फील्डमध्ये मी गेले तेव्हा मग आणि हा अजून एक मला सांगायला नक्की आवडेल प्रेक्षकांना सुद्धा माझी प्रत्येक वेळी धडपड होऊन सुरुवात झाली सगळीकडे कुठेतरी ऍक्सिडेंट होणार काहीतरी हातपाय मोडणार आणि मग पुढे काहीतरी आपलं करिअर घडणार जस मध्ये जशी मी एंटर झाली समर्थमध्ये चौथ्या का पाचव्या महिन्यात माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला इवन बार्स चार अॅपरेटर्स असायचे ते अजूनही म्हणजे जिमनॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात मुलींसाठी वॉल्टिंग हॉर्स अनिवन बॅलन्सिंग बीम आणि फ्लोर एक्सरसाइस अनिवन म्हणजे एक वरती बार असतो एक खालती त्याच्यावरनं डिस्माऊंट म्हणजे तुम्ही एखादी मुवमेंट करून त्या बारवरनं उडी मारतात त्याला डिस्पाऊंट म्हणतात सो ते करताना मी हातावर पडले आणि माझे हात डिस्लोकेट झाला त्यातलं एक हार्ड तुटलं मग ते माझं सगळं ऑपरेशन झालं आणि पूर्ण जिमनॅस्टिक त्याच्यानंतर माझा असा वाकडा झाला ही सुरुवातीला असं म्हणजे जस्ट मी कार्टविल शिकले असं माझा हात असा झाला मग सगळे एक्सरसाइज करून फायनली असा स्ट्रेट झालाच नाही पूर्ण जिम्नॅस्टिकचं करिअर टिल मला छत्रपती अवॉर्ड उजवा उजवा हात आणि छत्रपती अवॉर्ड मिळेपर्यंत ना माझा असा वाकडा हात होता तर जिमनॅस्टिकमध्ये आम्हाला एक असा सॅल्युट द्यायला लागतो नेहमी तर मला ना खूप कॉम्प्लेक्स यायचा कारण माझा हात असा दिसायचा सो मी नेहमी डाव्या हाताने सॅल्यूट करायचे मला ते खूप आठवतंय सो so, प्रत्येक वेळी धडपडून सुरुवात बरं हा वाकडा आता पूर्ण आयुष्य वाकडाने गेलं कंप्लीट केलं मी जिमनॅस्टिक कंप्लीट केलं छत्रपती पुरस्कार मिळाला मी डान्स शिकायला मावशींकडे कथकला ऍडमिशन घेतली टी वाय नंतर की आता आपल्याला नाचायचं कुठे कॉलेजमध्ये नाचत होते मग कुठे असं करत मावशींकडे गेले आणि एका सकाळी मी उठले आणि माझा हातच हले ना तो दोन चार दिवस दुखत होता तो तो ऍक्च्युली दकडासारखा कडक झाला दे वॉज नो मुवमेंट असाच होईना ग प्रत्येक तर मी डॉक्टरांकडे गेले मी आणि मग कळलं की ह्या दहा वर्षामध्ये त्यांनी तेव्हा काय केलं ते, के का ते, का ते हाडाचा तुकडा तुटला होता तो जोडून तिथे क्लिप लावली होती तर ह्या सगळ्या वर्षांमध्ये वयोमानाप्रमाणे ते हाड सेटल होऊन तिकडे वाढून ते व्यवस्थित जॉईन झालं तर ती क्लिप त्रास देत होती मग परत माझं ऑपरेशन झाला क्लिप काढली तो आणि बापरे जेव्हा जिम्नॅस्टिक करायचे ते पूर्ण वाकडा ताने केलं आणि नंतर मध्ये ऑपरेशन होऊन तो हाच स्प्रेट झाला अशी अनेक ऑपरेशन होत होत धडपडत माझं नेहमी करिअर सुरू झालंय अरे बापरे <laughs> मला सांग कि नृत्याचा वारसा तुला आईकडून मिळाला हो सो बेसिकली तू आणि भावानी आई वडिलांकडून तुमचे आवडी निवडी मला वाटतं जाणून बुजून केलं का काय नाही मला वाटतं राही खूपच मी तुला म्हणलं लहानपणापासून राही अत्यंत इंटेलिजंट होता मला त्याला काउन्सलिंग पासून सगळं आईला करायला लागलो इतका ब्रिलियंट होता त्याला सगळा तो पिरियड आठवतो त्याला बाबा त्या पाचव्या वर्षी तो पाच वर्षाचा होता तरी बाबा गेलेले आणि सगळं त्याला आठवतो त्यामुळे तो थोडासा डिफिकल्ट पिरियड होता आमच्या सगळ्यांचा पण त्याच्यात सुद्धा ना राही खूप सुंदर लिहायचा तर बाबा गेल्यानंतर ता त्यांनी बाबा नावाचं एक छोटस आर्टिकल लिहिलं होतं जे लोकसत्तामध्ये छापून आलं होतं तो मला वाटतं तेव्हा एक तेरा तेरा वर्षाचा असेल तर तेव्हा ते छापून आलं होतं आणि त्याच्यानंतर त्याने फार सुंदर कथा लिहायला सुरुवात केल्या आणि मग जेव्हा पॉप्युलरकडे आम्ही आई हे सगळ्या कथा घेऊन गेली तर ते म्हणले की म्हणजे भटकळांकडे रामदास भटकळांनी बाबांची बरीच पुस्तकं प्रकाशित केल्यामुळे आणि घरचे संबंध होते तर ते म्हणाले प्रेरणा हा हुशार अत्यंत हुशार मुलगा आहे आणि इतक्यात आपण कोरिया नको जरा त्याला मोठं होऊ दे म्हणून त्यांनी ती दोन वर्ष त्यांच्याकडे ठेवून घेतली पुस्तक सगळ्या कथा आणि पुढे जाऊन त्यांनी राही मला वाटतं सतरा अठरा वर्षाचा झाला तेव्हा त्यांनी पूर्ण विरामानंतर म्हणून राहीचं एक पुस्तक प्रकाशित केलं चटकणांनी आणि ज्याला बरेच म्हणजे कोकणाचं वगैरे कोकण साहित्य परिषदेचं वगैरे पारितोषिकही मिळालेलं आहे त्याच्यानंतर राहीचं आदिमायाचे म्हणून एक कादंबरी आली ती पण खूप भन्नाट होती त्याच्यावर खूप जीएनचा पगडा आहे पण तो स्वतः तसाच आहे त्यामुळे तो फारच वेगळं लिहितो ते आपण सतत वाचलं की आपल्याला त्यातून नवीन नवीन प्रत्येक वेळ मिळत जातं आणि आता पुढचंही त्याचं एक चालू आहे लिखाण so, मला हा खूप वारसा लिखाणाचा गेला अबाउट डायरेक्शन आणि दिग्दर्शन मला वाटतं त्याच्याकडे ते ते उपजतच आहे तर आणि दुसरं आईला मी लहानपणापासून खूप नाचताना बघायचे म्हणजे मला आठवत आहे अशी मी झोपेत असायचे तर आई आईचे कुठले ह्याचे प्रोग्राम आई बेसिकली अमर शेख शाहीर अमर शेख कला पथकात आमच्या आजोबांच्या नाचायची बसवायची कोरिओग्राफ करायची मग आजोबा गेल्यानंतर हे सगळं बंद झालं होतं पण त्याच्यानंतर मला वाटतं आईने सगळ्या बँकांमध्ये तिच्या बँकेत आई कुठे एकच मिनिट State स्टेट महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँकेत आई होती आणि तिथे आई सगळे डान्स बसवायची तर तिला ना मी ते सगळं बघत आले होते तिचे प्रोग्राम्स मी अटेंड केले होते कुठेतरी तो, तो पगडा माझ्यावर होता का मला माहित नाही पण मला भयंकर नाचायला आवडायचं पण मी अजिबात नाचले नाही जोपर्यंत मी कॉलेजला गेले नाही तोपर्यंत तो गाणी ऐकायचे बरं अशी वाटेल की त्या सगळ्या काळात म्हणजे एक चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी त्या सगळ्या काळामध्ये गाणी कुठली मला माहिती असायची तर गुरुदत्त त्यासा कागज के फुल तेव्हा ही गाण्यां म्हणजे हीच गाणी मी लहानपणापासून ऐकत मोठी झाले तर तो, तो एक एरा होता ना तो माझ्या आई बाबांमुळे किंवा आईमुळे बेसिकली माझ्यावर त्या सगळ्या गाण्यांचा त्या ह्याचा खूप पगडा आहे तर मला वाटतं नृत्याचा तो सगळा प्रवास तिथेच सुरू झाला आई अत्यंत सुंदर नासायची म्हणजे मला जर म्हणतात लोक तू बरी नाचतेस तर मी मध्येही म्हणलं की एक मिनिट माझ्या आईला बघितलं का तुम्ही अत्यंत म्हणजे आपण म्हणतो ना ग्रेस म्हणजे अशी ती ज्योत ह्याची पंटीची ज्योत कशी हलते तशी तस, ती नाचायची अगं हो हो हो। तर त्यामुळे मला असं वाटतं तो माझ्याकडे सगळा आला आणि जेव्हा ती वाय झालं तेव्हा मी आईला म्हटलं की आता मला एमकॉम करायचंय का आता मला कॉलेजमध्ये नाचायचं ते कॉम करू नको त्यापेक्षा तू कुठली तरी स्टाईलशी आई स्वतः भरतनाट्यम करायची आणि पार्वती कुमारांची अत्यंत लाडकी शिष्या होती ती आणि ते खूप रागावले होते मास्तर तिच्यावरती की तिने सोडलं आणि ते सगळं लग्नानंतर मग आजोबा गेले मग आजीची आणि मावशीची जबाबदारी तिच्यावर होती मग बाबांची लग्न केलं आणि ते सगळ्या ह्याच्यात तिचा नाच सुटला होता सो तिने मला मात्र सांगितलं की मला तिचं ते खूप आवडलं तिच्यामुळे मी कथककडे वळले की माझा जो जॉनर आहे मी ज्या पद्धतीची आहे माझा जो स्वभाव आहे माझं जे जिमनॅस्टिकची बॅकग्राऊंड आहे ती मला बोलली तू भरतनाट्यम करू नकोस तू कथककडे जा आणि तिला बेसिकली फार कथक नाही तिला भरतनाट्यम आवडायचं तिच्यामुळे तिला एक आपलं मूल काय आहे किंवा तिचा कुठे कल आहे तिला लक्षात आलं होतं आणि तिने मला कथक कडे पाठ आईला नेहमीच ने जास्त कळत मुलांबद्दल हो ग हो म्हणजे अगदीच आणि मी त्याच्यामुळे कथक कडे वळले आणि त्याचा मला आस्था गायत फायदा झाला आणि एक स्टेज अशी पण आलेली कारण मला ना एक स्टाईल करायचा खूप येतो बरं चालू कथक केलं वर्ष वर्षी आठ वर्ष मी करत होते आणि तोपर्यंत ना माझे क्लास चालू झाले होते आणि मग मी मावशी आमच्या अशातही जोगळेकर त्या एक मला अशा गुरु लाभल्या की त्यांच्यामुळे मी अटलिस्ट कम्प्लीट विचारत तरी केलं मी मावशी म्हटलं मावशी आता ना आपण एक काम करूया आपण यावर्षी वर्षी मी पुढच्या वर्षी विचार कारण मला तोपर्यंत ना थोडा इंटरेस्ट कमी व्हायला लागला होता त्या स्टाईल मधला कारण खूप गोष्टी वाढल्या होत्या मी वेळ देत नव्हते रियाजाला पण मावशीनी ते म्हणतात ना कान पकडून मला नाही नाही तू आत्ताच कर नंतर तुला जमणार नाही ते आवर्जून माझ्या अॅन्युअल फिल्मी प्रोग्रामच्या अॅन्युअल फंक्शनला पण त्याच्या त्यावेळेला मी सगळं आहे तुला काही ते झेपणार नाही आता तू आत्ताच कम्प्लीट करून ती डिग्री आधी पदरात पाडून घे असं म्हणून माझं ते विचारत कम्प्लीट झालं सो मला असं वाटतं माझी आई आणि नंतर माझ्या गुरु म्हणजे आशाताई जुळेकर त्यांना मी खूप मिस करते ॲज अ गुरु खूपच करते कारण नंतर एकापेक्षा एकला पण मला फोन यायचे आज तुझी आयब्रो चांगली नव्हती आज तू छान बोललीस आज तू हा परफॉर्मन्स केला असता हे चांगलं होतं किंवा एकदा मी डुएट केलं होतं मैत्रिणी आमच्या क्लासच्याच एका प्रोग्रामला नंतर बऱ्याच वर्षांनी फुलवासारख्या चक्र्या तुझ्या येऊ देत फुलवा ह्याच चक्र्या मेंटेन कर वगैरे असं त्या मला नेहमी सांगायच्या मला असं वाटतं की नृत्यात जसं आईने मला नृत्याला कुठेतरी वळण दिलं तसं क्लासिकलमध्ये मला माझ्या गुरु म्हणून मला नेहमी आशाती ना मी मिस करते नाही हे सगळं आवड म्हणून करणं गोष्ट वेगळी पण आपण कोरिओग्राफी हेच करिअर म्हणून घ्यावं हे तुला कधी वाटलं ऍक्च्युअली uh, 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 ना मला जसं टी वाय झालं तर मी बरेच उद्योग केले मोजे बिघे माझी एक मैत्रीण काहीतरी प्रोग्रॅम सॉरी प्रोग्राम नाही माझी एक मैत्रीण एक कुठलं तरी एक कंपनी चालू केलेली आणि एक दारू जाऊन विकतात ना तसं तिने केलं ते पण केलं होतं मी उद्योग सगळे करून बघितले होते मला कळत नव्हतं की आता पैसे कमवायचे म्हणजे काय तोपर्यंत मी जिमनॅस्टिक शिकवत होती सो एक पॉकेट मनी लेवलला माझ्याकडे काहीतरी येत होतं पण आता करिअर करिअर आणि मग मला एक लक्षात यायला लागलं की तिच्याकडे काम केले अजून चार ठिकाणी तर मला खूप अनहॅप एक थोडीशी डिप्रेसिंग फेज आली माझ्या आयुष्यात की मला लक्षात येत होतं की हे मी नाहीये दिस इज नॉट मी दॅट वॉज अ स्टेज मी कथक शिकायला लागले आणि जेव्हा मी कथक शिकायला लागले तर मला असं वाटतं का सगळ्या गोष्टी आपोआप स्टार्टेड इन प्लेस म्हणतो ना की मी एका राईट प्रवाहात पडले की एक आवडीच्या शनिवार रविवार मला आठवतो मी एमएटी होती तेव्हा त्या एम एटीने मावशींकडे तेव्हा सारखी ऍडमिशन नाही मिळायची तर मला मग सुबलदांच्या ओळखीने वगैरे कारण सुबलदा वॉज लाईक अ फॅमिली आजोबांकडे पूर्वी होते आणि आईमुळे सो so, सुबलदान मुळे मला ऍडमिशन मिळाले मी अंधेरीला त्या एम ए वर न जायचं सकाळी सा, सातचा सा क्लास सा असायचा डी नगरला सो so, ती एक जी पॅशन होती ना नाचाकडची नाचाबद्दलची मला असं वाटत तिकडे जसा माझा तो एक प्रभाव वळला ना सगळ्या गोष्टी दॅट फॉलोइंग इन प्लेस म्हणजे मी जिम्नॅटिक शिकवताना जी काही फीज आहे जी कारण आमची परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा बाबा गेल्यानंतर खूप लोन होतं घराचं आईचा एकटीचा जॉब होता आणि बरंच सगळं होतं सो त्यामुळे मग ते पैसे मी क्लासिकलसाठी वापरायचे किंवा अशा मी बऱ्याच मॅनेज केल्या गोष्टी आणि मला असं mm -hmm. वाटतं नाचात करायचं करिअर पण शिकवायचं आहे कोरिओग्राफ करायचं हेही माहीत नव्हतं पोदारमध्ये मी कोरिओग्राफर म्हणून एस्टॅब्लिश व्हायला लागले आमच्या कॉलेजमध्ये मी जशी बाहेर पडले तशी मी कोरिओग्राफर म्हणून मल्हारसाठी वगैरे बसवायला लागली आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला हे करायला आवडतं आवडतंय पण फिल्म साठी कोरिओग्राफी करायची होती मग मी बुगी -बुगी बुगी -बुगी मी बुगीबुगी केलं अशा बऱ्याच गोष्टी झाल्या बुगीबुगी नंतर मी ऐश्वर्या रायनं मला शिकवायची संधी मिळाली की माझा तो परफॉर्मन्स बघून कुसको थोडा म्हणजे ती योगा टीचर होती तालमध्ये तर ता त्यांच्यासाठी मी ट्रेनिंग द्यायला जायचे पण तेव्हा मला एकदा विचारलं टू इन टीचिंग ना काय व्हायला ते माहित नव्हतं सो अशा सगळ्या गोष्टी घडताना जे काही नाचाशी रिलेटेड समोर येईल ते मी घेत गेले मग त्याच्यात बुगी बुगी म्हणून त्याच्यात ही शिकवायची एक संधी आली तालच्या एका गाण्यात मला परफॉर्म करायला विचारलं होतं ते मी केलं माझं लग्न झालं सो हे करता माझ्याकडे एकापेक्षा एक आलं आणि जेव्हा पहिल्यांदा एकापेक्षा एक मी केलं तेव्हा नाही ते त्याच्या आधी दोन हजार सहा मध्ये बुगी वुगीची मम्मी स्पेशल केली तर ते, ते ना बुगी बुगी वॉज अ ब्रँड कारण एक भारतातला पहिला डान्स रियालिटी हो। शो त्याच्यात मला एक रिबिन गर्ल रिबिन गर्ल म्हणून एक किताब मिळाला होता कारण मी रिदमिकचा जो रि, आ, मी मला रिदमिक मध्ये जिमनॅस्टिक छत्रपती पुरस्कार आहे ब्याण्णव त्र्याण्णव सालचा तर तो मला वाटतं माझ्या टीवाय नंतर मला लगेच सॉरी त्र्याण्णव चौऱ्याण्णव चालचा तर तो टीव्ह्या नंतर लगेच मिळाला आणि मग त्याच्यानंतर ते सगळं चालू असताना भुगीभुगी चालू झालं मग डान्स तर ह्या सगळ्यात मला जे समोर येत गेलं ते मी घेत गेले तर मला वाटतं तेव्हा काळ असा नव्हता की आता जसं आसमा म्हणते मी इथे जाऊन हे करेन ती करेन आताची मुलं प्लॅन करत माझी लेख सो प्लॅनिंग हा प्रकार नव्हता फक्त एवढंच होतं की आपल्याला हे आवडतं मग ह्याच्यासाठी जे जमेल ते सगळं करायचं तर मला वाटतं धिस इज हाऊ इट बिकेम माय करिअर त्या काळी हल्ली मी सांगते तुम्ही विचार करून करा बघा वगैरे कारण हल्ली जास्त डायमेन्शन झोप नाही युट्यूबला म्हण किंवा इन्स्टाला म्हण खूप गोष्टी दिसतात किंवा करिअर काउन्सिलिंग काउन्सिलिंग प्रकार आहे आणि तो अलीकडे आपल्याला असं वाटतं की नाही आपल्या मुलांनी करिअर काउन्सिलिंग हे घेतलंच पाहिजे तेव्हा आपल्या वेळेस नव्हतं हे सगळं करेक्ट फक्त एक आहे मी अजूनही सांगते म्हणजे हे सगळ्याच्या व्यतिरिक्त की तुम्हाला जे आवडतं त्याच्यात तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर डेफिनेटली त्याच्या मागे जा म्हणजे असं काही नाहीये की ही तुमची आवड आहे जसं आपल्याकडे डान्स गा कुठलाही बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून बघितलं जातो गोष्टींकडे बेसिकली आर्ट म्हटलं की कुठलाही आर्ट कले हा कुठलाही आर्ट फॉर्म तर तसं नाही आहे असं मला खूप वाटतं आणि त्यामुळे तेवढं मी मुलांना सांगते की तुम्हाला नृत्यात जरी करिअर करायचं तर खूप गोष्टी आहेत म्हणजे तू संगीत करू शकतेस तू फिल्मसाठी कोरिओग्राफ करू शकते तू क्लासेस घेऊ शकतेस फायनली करिअर इज वॉट की तुम्ही तुमच्या पायावर पैसे कमवणे करूया नाचत करूया असं ठरवून नाही झालं ते घडत गेलं आणि जी आवड होती त्याच्यापासून जरा मी भरकटले की मी hmm. मला कंटाळायचा मला नकोस वाटायचं मला मी थोडी अनहॅपी एक मिनटं ना आनंदच वाटत नाहीये ते मला खूप व्हायचं आणि मला वाटतं hmm. म्हणून नृत्याकडे वळले करियर म्हणून बरं फुलवा आता आपण या विषयाबद्दल बोलतो आहे म्हणून एक प्रश्न तुला विचारायचा होता मला तुझीसुद्धा डान्स ॲकॅडमी आहे माझी अस्मिता चित्रा ॲक्टिंग अकॅडमी आहे सो आपण एक टीनेजर्स बरोबर खूप डील करतो एक सतरा अठरा एकोणीस वर्षाच्या मुलांबद्दल आणि एक एकोणीस वीस हे असं वय असतं ना जिथे सगळ्या मुलांना माहीत नसतं आपण आयुष्यात काय करणार आहोत तर मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो आणि मला तुला हा विचारायचा आहे की जेव्हा एकोणीस वीस वर्षात जेव्हा एखादं मूल कन्फ्युज असेल की आपण पुढे करिअर काय घ्यायचं त्यावेळेला याच्यावरती म्हणजे वर्क कसं करायचं त्या मुलांनी सी uh, मला मी तुला आता दोन पद्धतीने उत्तर देईन एक mm. तर टीचर म्हणून डान्स टीचर म्हणून देईन माझ्याकडे mm. नृत्यासंदर्भात जास्त चौकशी येते यात आणि दुसरं एक आई म्हणून कारण आसमा आता करिअर चूज करायला लागली hmm. so, सो तिचा प्रॉब्लेम मला माहिती आहे की तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर काय डिस्कशन चालले आणि एक तो एक क्राऊड आहे सो hmm. so, uh, एक तर मी मुलांना सांगते की मला आता सपोज मी एक आई आहे आणि मला आज माझा बीएमएम घेणार आहे बी ए मला आताचे विषय माहिती नाही तर अशा वेळी मला समाव वाटत की ते कोणाला माहिती मग विषय त्याचे कोणाला माहिती आहे तर काउन्सिलिंग हा एक प्रकार आपल्याकडे जो आपल्याकडे खूप ऍक्सेप्टेड नाही जर आई वडिलांना त्यातलं कळत नाही किंवा मुलं कन्फ्युज आहेत आणि तुम्ही त्यांना गाईड नाही करू शकत अकॅडमिकली मला डिफिकल्ट जातं गाईड करायला कारण ते माझं फील्ड नाही मी सल्ला देऊ शकते की तुला काय आवडतंय ह्याच्यात कुठले विषय आहेत पण मग त्यातलं बेस्ट कोण आहे तर माझी एक मैत्रीण आहे दिशा काउन्सिलिंग म्हणून एक आहे जी ज्यांच्याशी मी खूप संलग्न असते किंवा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यांच्याकडे मी जाते किंवा अजून कुठली काउन्सिलिंग तुमच्या कम्फर्टेबल असतील तर तुम्ही डेफिनेटली मुलांना घेऊन जा की त्यांची आवड कशात आहे दुसरं मला मुलांना हे सांगायचं की तुमची आवड हे पण महत्वाचं आहे मला पैसे कमवायला करिअर करायचंय की मला आवड म्हणून करिअर करायचंय हे दोन ऑप्शन मुलांपुढे असतात आणि मला विचाराल तर माझ्यासाठी पैशांपेक्षा आवड जास्त मी जोपासते मग तुला डॉक्टर व्हायचं काय सपोज एकाला इंजिनियर व्हायचंय पण पैसे डॉक्टरीमध्ये डॉक्टर व्हायचंय तर मी म्हणेन नाही मग तुम्हाला जिथे आवड आहे तिथे जा कारण पैसे मग देन प्रॉस्पेरिटी म्हणा किंवा ह्या गोष्टी फॉलो करतात तुम्हाला तुम्ही फक्त पैसे आणि करिअर आणि तेवढं खूप काय म्हणतो मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जेव्हा जाता ना तेव्हा मग तुमचा त्यातला हे कमी होत जातो उत्साह कमी होत जातो तुमची ती आवड नसेल तर तुम्ही पुढे ते फायनली तुम्ही करिअर करणार म्हटल्यावर तुम्ही त्याच्यात शेवटपर्यंत टिकून राहणं अम्बिशियसली तू का राहते सुद्धा ऍक्टिंग पॅशन आहे तुला इंटरव्ह्यू घ्यायला आवडतं मला नाचायला आवडतं मग त्याच्याशी रिलेटेड करते मग तुम्हाला जर इंजिनिअरिंग आवडते आणि तुम्ही वेगळा सब्जेक्ट घेतलात तो काही काळापुरता तुम्हाला हेल्प करतो लाँग टर्म मध्ये घेऊन जात नाही सो मला मुलांना हेच सांगायचं की ऑफकोर्स पायावर उभं राहताना तुमची आवड पहिली बघा सेकंडली तुम्ही पेरेंट्स कन्सल्ट करू शकता आणि पेरेंट्सच्या आवडीनिवडी तुमच्या असल्या पाहिजे असं अजिबात नाहीये तर पहिलं तुम्ही ते डिफरन्शिएट करा खूप पेरेंट्स खूप आवड असते म्हणून मुलं एक नॅचरली लहान मुलांवर आपला एक आई म्हणून माझाही पगडा असेल तर तिने त्या थी बाजूला कल्ली जाऊ शकते ती आई वडिलांच्या मतांचा खूप परिणाम होतो मुलांवर तर मला असं वाटत ते थोडंसं आपण टाळलं पाहिजे ऍज अ पेरेंट आणि तिसरं काउन्सिलिंग म्हणजे मला जर बी एम एम बी ए आणि आताच काही गोष्टी कळत नाहीत तर मी म्हणते की कोणाला कळतात त्यांच्याकडे मी येते तुझ्या सो आय एक्सपेक्ट दॅट आणि टेस्ट टेस्ट घेतात त्यांना कळतं की त्यांचं आयक्यू लेवल आहे ते सगळं चेक करून तरी पण जर तर तुम्हाला वाटलं की मला आवडतं हे पण माझा कल इकडे आला देन अगेन इज युअर चॉईस तुम्हाला काय करायचं सो mm. so, थोडंसं कन्फ्युज कन्फ्युजन होणं हे खूप पॉसिबल mm. आहे आणि तुम्ही करेक्ट डिसिजन नक्की घेऊ शकता जर तुम्ही ते आवडीकडे जास्त गेलात तर okay. आणि हेच मी नृत्याच्या बाबतीत पण म्हणते की मुलांना करिअर म्हणून नृत्य करायचं असं कसं आधी हे शिक्षण कम्प्लीट करा आय अग्री मी असं मलाही म्हटलं माझ्या मुलीला की आधी तू शिक्षण कम्प्लीट कर आणि हे कर कारण आपल्याकडे तसा एज्युकेशनचा बेस आहे तसा अजून तेवढा बेस झालेला ना नाहीये तुम्हाला तुमचं करिअर करायचं तर ऑन युअर ओन करायला पाहिजे जसं मी स्वतःचे काही क्लास चालू केले की यू हॅव टू बी अ प्रोपरायटर hmm. एका फॉर्मच्या अंडर तुम्ही जाल हे असं कमी आहे आपल्याकडे डान्स फील्डमध्ये सो इट्स अप टू यू फायनली करिअर करायचं आवड महत्वाची आहे आणि खूप खूप कन्सिस्टन्सी धरसोड हे हल्लीच्या मुलांचं अगदी खरं आहे आपण आपल्या पिढीत आपण सातत्याने एक गोष्ट केली हे ना नाही ग नाही ग कंटाळा येतो लगेच नाही झालं गरजेचं आहे सातत्य कुठल्याही फील्डमध्ये कुठल्याही गोष्टीत विद्यार्थी म्हणेन ते खूप महत्वाचं असतं सातत्य राहिलं नाही तर काही नाही होऊ शकत सो येस काउन्सिलिंग आवड सातत्य हे खूप महत्वाचं असं मला वाटतं थँक्यू बरं मला एक खूप महत्वाचा प्रश्न तुला विचारायचा होता तू मगाशी जसं जस म्हणालीस की प्रत्येक गोष्टीत आधी तुझे धडपड होते तर करिअर सुरू करत असताना सुद्धा तुझा, तुझा एक ऍक्सिडेंट एक झाला होता आणि तरी सुद्धा तू काम करत होतीस हो हो बापरे आता असं वाटतं ना काय अरे रे तेव्हा खूप वाट लागली होती माझी बुगी झालं माझं लग्न झालं मग मी ताल नावाच्या चित्रपटात ऐश्वर्याला रायना त्यांना शिकवायला गेली मी एक गाणं केलं मग माझी अशी ओळख झाली आणि सडनली सगळ्यांना भुगीव अच्छा वो लडकी काय अॅक्रोबॅटिक करण्यावाली कोण आहे मग गणेश हेगडेनी मला बोलावलं आणि मग तेव्हा तेव्हा खूप असायचं फिल्मफेअर अवॉर्ड जी म्युझिक मिरची अवॉर्ड म्युझिक मिरची नाही कुठली एम टी व्ही अवॉर्ड वगैरे अशी अवॉर्ड फंक्शन व्हायची तर त्याने मला विचारलं की तू नाचशील का तर मी म्हटलं नाही मी बॅक डान्सिंग नाही करत ओ इन कॉलेज असेल मॅरिड वगैरे असं जुळ्याचं आणि मी म्हटलं नाही मी रिबिन रिलेटेड काय असते एवढूशीच हो तेव्हा पण मी छोटीच दिसत मी होते चोवीस पंचवीस वर्षाची पुढे सगळ्यांना वाटायचं मी कॉलेजच्या मध्येच आहे तर मी म्हंटल की नाही असं काही स्पेशल असेल तर आयल कम मग ते त्यांनी काय केलं की असं पोचत ऐश्वर्यानी एक परफॉर्मन्स केला आणि त्यांची आज चेंज जो एक्झिट घेतली तर एक फिलर असायचा तर मी येऊन काहीतरी तीस सेकंदाचं छोटंसं करायचं वायदर ती यायची असे काही ऍक्ट्स होते सो असा ऍक्ट करताना फिल्मफेअर अवॉर्ड्सला म्हणजे दोन एकोणीसशे नव्याण्णव साली अठ्ठ्याण्णव ला लग्न झालं माझं नव्याण्णवला माझा खूप स्टेजवर मोठा ऍक्सिडेंट झाला म्हणजे मी काहीतरी समसवट मारून लँडिंग हिल वर केलं आणि माझ्या डाव्या पायचं टेंडन रप्चर झालं स्टेजवरच पडले आणि तिथून मग मला नेलं आणि मग कळत नव्हतं काय किती साली नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव सो मला वाटतं पंचवीस एक चोवीस पंचवीस वर्षाची असेल मी आणि मग त्याच्यानंतर पूर्ण सहा बॅटरी मला एवढं प्लॅस्टर हो येते आपल्याला इथे पण आता एवढे स्टिचेस आहेत बरं टेंडन रपचर म्हणजे ऍक्च्युली खूप मोठी सर्जरी असते ते मला काही एवढं माहित नाही तेव्हा नव्हतं माहिती कारण मला असं आपल्याला काय झालंय आणि असं अजूनही सवय नाहीये मला की अर्ध डॉक्टर व्हायची की आय टोटली ट्रस्ट डॉक्टर सो मग डॉक्टर लाडांकडे so, माझं हिंदू कॉलनीमध्ये खूप मोठं ऑपरेशन झालं आय वॉज बेड रिड ऑलमोस्ट मी आईकडे शिफ्ट झाले थोडे दिवस कारण तिथे जरा माणसं होती करायला मी आणि अमर वेगळे राहायचो कारण सो मग त्या सगळ्या ह्याच्यात ना मला एक दोन तीन महिने डिप्रेशन आणि थोडं ह्याच्यात गेले कारण जस्ट कुठेतरी आता माझे क्लासेस सुरू झाले होते आणि मग मी तेव्हा ठरवलं की आता आपण नाचाचे क्लास शिकू चालू करूयात तोपर्यंत मी जिम्नॅस्टिक शिकवायचे तर मग नाचा करायचं तर जिमनॅस्टिकची इतकी सवय होती खूप डिसिप्लिन की नंतर काय म्हणतो लेव्हल वाईज शिकवणं पाहिजे नुसतं फिल्मी गाण्यावर नाही शिकवायचं असं करत ना मी बसून एक करिक्युलम तयार केला आणि मला आठवतं तेव्हा तो एवढं प्लास्टर असताना पण मी स्प्लिटिंग ब्लिटिंग स्ट्रेचेस चालू केले होते चल। हो आणि मग त्याच्यानंतर तीन एक महिन्यानी माझं प्लास्टर निघाला आणि त्यांनी स्लिंट लावली होती मला स्लिंट म्हणजे तो पाय असा फ्लेक्स करायचा नव्हता मला तर ती लावून काठी घेऊन मी क्लासेस चालू केले आणि हे एकोणीशे नव्याण्णव मध्ये नाही दोन हजार साली मी क्लास चालू केले डिसेंबर ज्या जून दोन हजार साली माझे क्लास चालू झाले पडल्या पडले मला वाटतं मी डिसेंबरमध्ये होते दोन हजार सहा महिन्यात मी क्लास चालू केले आणि मला आठवते मी काठी घेऊन क्लासमध्ये शिकवायचे मला दोन असिस्टंट होते तेव्हा आणि एक सहा महिन्यात मी प्रोग्राम केला की आपण एक क्लास चालू केले तर एक सगळीकडे एक छोटंसं गेट टुगेदर सारखं तो मी हनुमान थिएटर लालबागचं जे आहे पहिलं देवाचं नमाशाचं थिएटर ते अमरच्या मित्राचं हेमराज नेराळेचं तिथे माझे पहिले क्लास होते आणि तिथे आम्ही एक शो केला आणि तिथे मी डॉक्टरना इन्व्हाइट केलं माझ्या डॉक्टर काळे आहेत त्यांनी माझ्यावर सर्जरीला ते होते तर त्यांनी तेव्हा ते झाल्यावर मी त्यांना वगैरे आमच्याकडे बोलवलं तेव्हा ते अमरलानी मला म्हणले की मला आश्चर्य वाटलं तू टोजवर उभी आहे कारण इज अ व्हेरी बिग सर्जरी त्याच्यानंतर तू एवढी नाचली तेव्हा मला कळलं की अच्छा हो म्हणजे एवढं मोठं ते ऑपरेशन तर मला असं वाटतं ते प्रत्येक वेळी कुठेतरी माझ्या आईकडनं तो वारसा आमच्या घरात आलाय की पुढचं काय चल आता हे झालंय पुढे काय काय करायचंय तर ते ना आता काय झालंय म्हणून त्याच्यावर कुढत बसण्यापेक्षा टाईम पण लॉकडाऊन झाल्यावर आमचं माझ्या खूप लॉकडाऊन झालं आता आपल्याकडे आपल्याला स्टुडिओचं ईएमआय द्यायचं तर खूप कॅल्क्युलेशन आता पुढे काय काय करता येईल ही खूप एक सवय जी लागली होती ना मला तर ती आस्तागायत आहे आणि ती तेव्हापासून लागली आहे त्यामुळे तेव्हा माझे क्लास चालू झाले आणि ते आता वीस वर्ष झाली आपल्या क्लासला ती हा स्टुडिओ घेईपर्यंतचा तो एक प्रवास होता पण खूप सुंदर आहे थँक्स थँक्स आणि आम्हाला इकडे सगळ्यांना खूप आवडतात तई मुलं येतात आम्ही इट्स लाईक सेकंड होम आणि मला असं वाटतं माझे जे टीचर्स आहेत माझी जी मुलं जी माझ्यासाठी असतात त्यांच्यासाठी हा एनी टाईम खुला आहे फक्त mm -hmm. मी त्यांना म्हणते मला इन्फॉर्म करा कधी कर येणार ते जस्ट येऊन नाचत असतात तर मला वाटतं ती mm -hmm. सगळी पॉझिटिव्ह आणि मस्त नाचाची एनर्जीकडे भरलेली असते सो so, ही धडपडत सुरू जिम्नॅस्टिक जिमनॅस्टिक पडून झाली mm -hmm. हे झालं पडून मग मा त्याच्यानंतर माझ्या नृत्याचं करिअर चालू झालं आसमाच्या mm बाबतीत -hmm. पण मला असं वाटत होतं की मी इतकी ऍक्टिव्ह आहे वगैरे तेव्हाही माझं सीझरच झालं आणि तेव्हाही म्हणजे मी नवव्या महिन्यापर्यंत गाडी चालवत होते नंतर त्याच्यात पण विशारद झाले आणि मग ते सर्टिफिकेट घ्यायला सर्टिफिकेट घ्यायला मी वाशीला गेले होते तर तो सगळा एक्सपिरियन्स खूप छान होता माझ्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक अगेन मी म्हणेन तू म्हणली होतीस की जसं घराचा वारसा की आपण कुठून आलोय आपली मुळं काय ते इतकं पक्क असायचं की त्यामुळे ना हे सगळं मी फेसही करू शकलो आणि मी ते नेहमी म्हणते की राहीवर आणि माझ्यावर मला यश मिळवू अपयश मला असा फार परिणाम होत नाही यशाच परिणाम हुरळून जात नाही आम्ही कि वा मस्त वाटतंय तेवढ्यापर्यंत छान आहे आणि मग अपयश कसं उठायचं मला वाटतं प्रत्येक वेळी आणि हे माझ्या आईकडनं माझ्याकडे म्हणजे आई इतकी स्ट्रॉंग होती hmm. की तिला अचानक लास्ट स्टेजला कळलं की तिला ब्रेन ट्युमर आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि hmm. चार महिने आहेत तिच्याकडे तर तिने धनात सगळे डिसिजन घेतले आणि तिला बोलता येत नव्हतं तरी ती इतकी स्ट्रॉंग आणि म्हणायची बघ मी फाईट करते ना सो हे जे माणूस करू शकतो शेवटच्या स्वतःच्या शेवटच्या काळातही तिच्या सान्निध्यात राहिल्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी आयुष्य इतकं फेस करणं गरजेचं आणि मागे बघायचं नाही हे तिच्याकडनं मला वाटतं रगतात सुद्धा म्हणजे राहीने तुंबाडसाठी केलेला स्ट्रगल म्हणजे पंधरा वर्ष मी कधीपासून बघते मी कॉलेजच्या दिवसापासून बघते त्याचा तो स्ट्रगल की त्याला तो त्याने सोडलं नाही पण ते सो इतकं ते घरात आमच्या भरलेलं होतं ना डोंट गिव्ह अप सो मी माझ्या मुलांनाही तेच सांगते आणि मी सगळ्यांना म्हणून तोंडवर करून हे बोलू शकते थिंक प्रॉब्लेम आहे खाऊन पण ते येतील सो मला गोष्टी आपल्याकडे येत असतात इतकं यश मिळालं तू स्ट्रगल पण डेफिनेटली तेवढा केलाच आहेस पण hmm. त्याच्यामुळेच तुला hmm. यश सुद्धा मिळालंय पण सगळ्यात मोठं यश तुझ्या आयुष्यातलं वाजलं की बारा होतं का शंभर टक्के आणि म्हणजे तो तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता अगदी शंभर टक्के आणि मला वाटतं परत एकदा एकापेक्षा एक जसं बुगी, बुगी एक फेस आणि हे मिळालं तसं एकापेक्षा एक, एक मिळालं आणि मीन वाईल तेव्हा रवि जाधवची नटरंग फिल्मची सगळी कास्ट अँड क्रू जम्मा जमवाजमव चालली होती तर निखिल सानेने मला वाटतं तेव्हा माझं नाव सजेस्ट केलं होतं आणि तेव्हा माझ्या त्यांना एक नवीन कोरिओग्राफर कोणतरी हवं होतं की आणि तेव्हा ह्याने मला फुलवा म्हटलं त्यांनी लगेच गुगल केलं असणारच तेव्हा काय जे काय अवेलेबल होतं तो मी जेव्हा रविवार पहिली मीटिंग केली तर मी त्याला म्हणलं मला ना नाच बसवायला खूप आवडतं पण मला कॅमेरा माहित नाही तर तुम्हाला मला काळजी करू नको मी पहिल्यांदाच करतोय त्यामुळे मला वाटतं ती गाणी आणि वाजले की बारा आणि ते सगळं पुढे हिस्ट्री पण वाजले की बाराची गंमत अशी की ते मी ऑन द स्पॉट बसवलो हो म्हणजे दोन दिवस आधी गाणं आलं उद्या निघायचंय आणि आज रात्री गाणं आलं अजयच्या आवाजातलं रफ ट्रॅकवर मग तो तुकडा फक्त बसून झाला सुरुवातीचा तोडा तुकडा पुढचं काय पुढचं कधी बसायचं तर मग ते ऑन द वे जाताना ऐकत ऐकत तिथे बसवून मग ते शूट करायचं अशा परिस्थितीत वाजले की बरा बसवलं होतं नाही माझ्याकडे माझी तेव्हा स्वतःची टीम होती मी एकटीच सगळं ah. करत होते डान्सर मुलं आणि मी असेच आम्ही गेलो hmm. होतो सो हा माझ्यासाठी मला वाटतं ते खूप एक लर्निंग प्रोसेस झाली <coughs> बरं कॅमेरा माहित नव्हता म्हटल्यावरती मी सगळी पुस्तकं वाचून समजून काय करायचं काय नाही हे सगळं करून जरी गेले की क्लोज म्हणजे काय मिड म्हणजे काय ओएस म्हणजे पण हे शब्दच नवीन कारण कोणाला कधी असिस्टन्स केलं नव्हतं सो ह्या सगळ्यात मध्ये वाजले की बारा अप्सरा आली आणि त्या सगळी ती सगळी गाणी झाली पुढे ती गाणी अजरामर म्हणजे मी नेहमी म्हणते ती अजरामर झाली कारण कोणी कोरिओग्राफरने केली तरी केली झालीच असती पण माझ्या नशिबात आली आणि मी खूप मेहनत ऑफकोर्स केली त्याने हे, हे सुद्धा म्हणणं मोठे पण आहे का पण ती काय गाणी आहेत पण एनिवे सो त्याचं सोनं झालं बेसिकली त्या गाण्या जी काही सोन्यासारखी गाणी दिली होती त्याचं आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे मी म्हण सोनाली म्हण जे कोणी रिलेटेड आहेत त्या गाण्याची त्या सगळ्यांसाठी इट बिकम अ टर्निंग पॉईंट वा असं मला वाटतं वा तुझं ऑल फेवरेट गाणं तू कोरिओग्राफ केलेला म्हणजे बघायला की नाचायला आ, तो कुठला माझा असा प्रश्न <laughs> आहे मी तुला सांगते पण तुझं फेवरेट गाणं कुठलं मला ऑनेस्टली अफसर आली म्हणजे ते आजही लागलं तरी मी त्याच्यावर नाचू शकते मी बघू शकते बघण्यासारखी माझी गाणी मला फार आवडत नाहीत कारण मला अजूनही असं वाटतं की नॅचली तेव्हा मी नवीन होते तो मला असं वाटतं इट वुड हॅव्हिन पिक्चरली पण असं मला वाटत राहतं पण मला नाहीतर अप्सरा अली खूप आवडतं दुसरं गाणं माझं लाडकं सिम्पल सिम्पल जे पोस्टर गर्ल्स आहे आणि तिसरं गाणं आहे हम्पीचं हम ज्याच्यासाठी मला बऱ्याच वर्षांनी अवॉर्ड वगैरे मिळालं पण ते मला बेसिकलीच खूप आवडतं गाणं कारण हो ते ही ऑन द स्पॉट बसवलं होतं ते ही सोनालीवरच पिक्चराईज झालंय आणि अमलेंदूने फार सुंदर ते पिक्चराईज केलंय सो मला असं वाटतं की ही तीन गाणी माझी खूप आवडीची आहेत So, वाँ, वाँ, वाँ। <laughs> वा माझा दुसरा प्रश्न असा होता की जेव्हा तू एकटी असतेस किंवा कधी कधी आपण वेगळ्या मूडमध्ये असतो कधी डिप्रेस्ड असतो तर त्या वेळेला तू घरी डान्स करतेस का आणि कुठल्या गाण्यावर करतेस हो आ, मला असं खूप डाऊन वाटतं किंवा अगदी आळसावलेलो असतो आपण कंटाळा कंटाळा असतो तेव्हा Uh, मी ऑफकोर्स नाचते आणि एक्सरसाइज करते दोन गोष्टी मी करते आणि मला अगं नाचायला स्वतःची गाणी नाही लागत मग मला आईर बा मी तुला म्हणलं ना मग मला हो, हो, जुनी हो, गाणी खूप आय डोंट नो काय माझं कनेक्शन आहे त्यांच्याशी लहानपणापासून ते ऐकल्या आईमुळे असेल तर मी खूप जुन्या गाण्यांवर नाचते म्हणजे तू माझे व्हिडिओ जरी बघितले तरी मला खूप जनरलीच मला त्यातली जी मेलडी आहे ना ते लिरिक्स ती गाणी मला अजूनही लक्षात आहेत पण मला आताची लक्षात राहत नाही सो मी अशा वेळी जुन्या गाण्यांवर नाचते मग ते सुनसुन झाली मा जरी असेल ना तरी त्याच्यामध्ये मी गाऊन नाचू शकते मला आवडतं सो so, ही गाणी मला जास्त अपील होत <laughs> पूर्वा अमर खामकर तुझे मिस्टर हुँ, हुँ. <laughs> तर त्यांची आणि तुझी भेट कुठे झाली कशी झाली आणि मला असं वाटतं की तुझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अमर तुझ्या अगदी पाठीशी खंबीरपणे उभे होते ना हो आ, अमर परत मी जसं म्हटलं की आई जसा एक पॉझिटिव्ह स्त्रोत आहे माझ्या आयुष्यात जसं दुसरा आहे म्हणजे अमर इज अ व्हेरी पॉझिटिव्ह ऑप्टिमिस्टिक माणूस जो पंधराव्या वर्षापासून आम्ही एकत्र आहोत खरं तर मी खूप आर्टिस्टिक आणि अशा घरातली आहे थोड्या वेगळ्या विचारांच्या तो फार टिपिकल एक बिझनेस माइंडेड खामकर लालबागचे खामकर मसाले त्या एका बिझनेस माइंडेड सोसायटीतला होता पण मला वाटतं ह्या सगळ्या आम्ही एकोणतीस वर्ष आहोत कारण मी पंधरा वर्ष भेटलो कॉलेजमध्ये एक पंधरा सोळा वर्षाचे असताना लग्न एक नऊ वर्ष आम्ही कोर्टशिप केली नऊ वर्षांनी लग्न केलं सो आणि आता आमच्या लग्नाला नाईन्टी एट झाली लग्न सो यावर्षी आमच्या लग्नाला तेवीस वर्ष होतील तर अमर माझ्या ह्या सगळ्या प्रवासात माझ्या बरोबर होता hmm. म्हणजे आम्ही लहानपणापासून एकत्र एक वाढलोय तसे आम्ही खूप hmm. एकत्र एक ग्रो झालो त्याचाही तो खूप छान करतो आणि तो बेसिकली मग टी वाय झाल्यावर जेव्हा मी क्लास शोधत होते शिकवायला जिमनॅस्टिकसाठी वाय एमसीएचा तो टेबल टेनिसपटू होता म्हणजे खेळायचा वायएमसीला तो रिप्रेझेंट करायचा तो डिस्ट्रिक्ट पर्यंत खेळून आला होता त्यामुळे तो मला प्रत्येक वाय एम सीएत घेऊन जाऊन तो अगदी आणि सगळं आपण जे पेपरांमध्ये तेव्हा द्यायचो तेव्हा कसं आपण पब्लिसिटी सोशल मीडिया हो, नव्हतं हो हो, तर पेपरांमध्ये एक फ्लायर टाकायची एक पद्धत होती तर ते सगळं करण्यापासून तो माझ्या बरोबर असायचा त्यामुळे मला वाटतं इन्क्लुडिंग अगदी आत्ता आत्ता स्टुडिओ हा घेतला तेव्हाही हे सगळे फायनान्शियल गोष्टी त्याच्या डोक्यात बरोबर गणित असतात तर त्याला जरा तेव्हा शॉकच बसला कारण आम्ही रेंट मी बघत होतो आणि मी म्हणलं विकत घ्यायचं का तू एवढेच पैसे आहेत म्हणून विकत घ्यायचं कारण ही लहान हे इन्व्हेस्टमेंट आहे आपली मला असं वाटतं कुठेतरी माझी जी इच्छा आहे काय त्याला ते एक चॅनल करायचं जे आहे ना प्रकरण ते हा माणूस करतो वा मला हे करायचंय ह्याच्यासाठी मी हे माझं आर्ट माझं जे काही डोकं आहे ते वापरून मी का मग त्याच्यासाठी जो एक मटेरियलिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू लागतो आपल्याला तर तसा तो असल्यामुळे मला वाटतं आमचं आता आतापर्यंत गण आयडियल हसबंड जमून आले किती गण बरं आयुष्यात तू छान सक्सेसफुल झालीयस म्हणजे तुला स्वतःला ते वाटत नसेल तुलाही नाही ना वाटत नाही किती असं असं वाटत खरंच खरंच मलाही नाही वाटत पण समोरचा जेव्हा म्हणतो की तू खूप सक्सेसफुल आहेस तेव्हा असं वाटतं की नाही आता कुठे तर सुरुवात केली आहे पण माझ्या दृष्टीने जर माझ्या अँगलनी तू जर का बघितलंस तर आत्ता फुलवा खामकर म्हणजे खूप सक्सेसफुल कोरिओग्राफर आघाडीचे कोरिओग्राफर नंबर वन कोरिओग्राफर आहे पण तरी सुद्धा तुला असं वाटतंय का अजून काही आयुष्यात करायचं राहून गेलंय <laughs> so, हो ग मला खूप वाटतं मला खूप काय काय करायचं करायचंय मला असं वाटतं हो मला अजून वेगवेगळी गाणी कोरिओग्राफ करायला आवडतील मला एक फिल्म करायची आहे जी बाबांच्या का विषयावर आहे ती मला दिग्दर्शित करायला हवा किंवा अजून काही अजून काही गोष्टी आहेत रिलेटेड टू माय स्टुडंट्स सो so, हो असं नाही वाटत सुलेख खूप अचीव्ह केले uh, जेव्हा आपण मागे म्हणून बघतो त्या हे सगळे टप्पे दिसतात ह्याच्या पुढचे टप्पे अजून बरेच बाकी आहेत असं मला जरूर वाटतं आणि तसं नाही राहिलं तर आपली क्रिएटिव्हिटी पण कुठेतरी थांबेल अशी भीती वाटते सो येस खूप गोष्टी करायच्यात अजून आयुष्यात वा मला सांग आसमा किती वर्षाची आहे सतरा असं हो मी काय तुझं वय विचारणार नाही असेल तर पण तू तु, तु, तुझ्या वयापेक्षा खूप लहान दिसतेस खूप सुंदर दिसतेस आणि मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे तुझी स्किन एवढी छान रेडियंट कशी आहे कि ती पॉझिटिव्हिटी आहे की तू खूप काळजी घेतेस नाही काळजी काही नाही घेत मी ऑफकोर्स स्पेशल करते आरेफ वगैरे करते मी सहा महिन्यांनी एकदा हल्ली हल्ली आरेफ म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतात हे तुला सांगते मी प्लीज घे सब... सब... काही ते इंजेक्शन मी पार्लर मध्येच नाही जात तुला गरज नाही बोलली तू किती छान दिसते आम्हाला गरज आहे कळला नाही मला असं वाटतं माझी बेसिकली रोजेशा स्किन आहे असं सगळे सांगतात आणि मी खूप नाचले ना की मला वाटतं दॅट इज वन ऑफ द रिझन कारण हे एक्सरसाइज आणि गुड ब्लड सर्क्युलेशन हो ब्लड सर्क्युलेशन त्याच्यामुळे होतं तर त्यामुळे फेशियल बिशियल काही नाही ते का दोन दिवसात निघून जातं पण जेव्हा मी रिहर्सल करते yeah. जे कालही मी खूप नाचले hmm. तर दुसऱ्या दिवशी मलाच फील गुड वाटतं मग लोकांना वाटतं तू छान दिसते फॉर्टी सिक्स डोंट लुक फॉर्टी सिक्स तू बोलीस मला वाटतं की एक्सरसाइज आणि त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन म्हणजे आपण फेशियल तू ग्लो करते आता सुद्धा तर ते मला वाटतं की दॅट इज बिकॉज ऑफ द एक्सरसाइज वाव आणि डान्स आणि हॅ म्हणून मी म्हणलं ना तुम्हाला आवडतं ते तुम्ही करा हॅपीनेसी ऑफेंटमेंट म्हणजे तू खरंच सांगते मी तुला तू आता थांबली मी पंधरा मिनिटं मस्त आवडीचं नाचले की तुला आपले फोटो खूप छान येणार आहे मला माहिती <laughs> कारण तो एक मज्जा आलेली असती मला वाटतं ते दिसणं खूप पुढच्या गोष्टी आहेत तुम्ही मनातनं जसे असता तसे तुम्ही दिसता असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की तुझं व्यक्तिमत्व इतकं पॉझिटिव्ह आहे आणि तुझ्याकडे असं बघून किंवा तुझ्याशी पाच मिनिटं बोलून सुद्धा खूप बरं वाटतं आणि आता तर छान अर्धा पाऊन तास मस्त गप्पा झाल्यात आपल्या मला खरंच खूप छान रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय मलाही खूप छान वाटलं आणि मला पहिल्यांदाच गिफ्ट आधी छान मिळाल्यामुळे मी अजून खूप छान बोलले आता <laughs> मी परत लावणार आहे नाही <laughs> 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 थँक्यू फुलवा खूप मजा आली तुझ्या बरोबर गप्पा मारून आणि खरंच सांगते काही काही गोष्टींमध्ये खरंच मला सुद्धा खूप काही शिकायला मिळालं तुझ्याकडून थँक्यू आणि एवढी पॉझिटिव्हिटी घेऊन मी आज जाणार आहे ना घरी खूप खूप एक छान डान्स पण करी, करी। तुला अजून तुझी पण स्किन अशी छान ग्लो होणार आहे सो थँक्यू सो मच थँक्यू आणि दिलके करीबच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा थँक्यू कीप वॉचिंग दिलके करीब